पुढे जाऊया. पुण्यामध्ये पाणी कपातीच्या निर्णयावरनं महापालिका आणि कालवा समितीमध्ये समन्वय नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे महापालिका पाणी कपातीचा निर्णय जाहीर करत असताना पालकमंत्र्यांनी मात्र पाणी कपात होणार नाही असं झी 24 तासशी बोलताना स्पष्ट केलंय. पुण्यातील पाणी कपातीबाबत कालपासूनच गोंधळ सुरू आहे. मंत्रालयात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी तूर्त तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आज पुन्हा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी 15% पाणी कपातीचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. मात्र मुक्ता टिळक या कालच्या बैठकीला नव्हत्या, त्यामुळे त्यांना निर्णयाबाबत कल्पना नसल्याचं अजब उत्तर बापटांनी दिलंय. त्यामुळे महापालिका आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचं स्पष्ट झालंय. पुणेकरांमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झालाय. अंदाजे 15% पाणी कपात ही पुणे शहरासाठी झालेली आहे. पुढे आपल्याला 8 ते 10 महिने पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी ही 15% कपात झालेली आहे. त्याचं पूर्ण नियोजन करून, त्याचं वेळापत्रक ठरवून हे वर्तमानपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातनं नागरिकांच्यापर्यंत पोचवलं जाईल आणि त्यानंतरच हा 1150 MLD जो पाणी पुरवठा आहे या पाणी पुरवठ्याला सुरुवात होईल. तर पुण्यात पाणी कपात होणार आहे की नाही असा प्रश्न त्यामुळे आता पुणेकरांना पडलेला आहे. पालकमंत्री स्पष्टपणे पाणी कपात होणार नाही असं म्हणत आहेत, तर महापौर मुक्ता टिळक मात्र पाणी कपात होईल आणि त्याची सूचना योग्य वेळी योग्य प्रकारे नागरिकांना दिली जाईल असं म्हणत आहेत. बघूया गिरीश बापटांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या चर्चेत वेगवेगळे प्रस्ताव वेगवेगळ्यांनी मांडले. माननीय महापौरांनी काहींशी संपर्क साधला असता काय प्रस्ताव होते असे, शेवटी कालवा समितीचा निर्णय सिंचन मंत्री आणि आम्ही मिळून घेतो. त्याच्यात असं ठरलं की आपण काटकसरीने पाणी वापरू, किती कमी होतं आहे ते आपण बघू, पाऊस पडतो आहे का ते आपण बघू, बाकी उपाययोजना करू आणि त्यामुळे हाऊस नाही आहे पाणी कपात करण्याची म्हणून करणार नाही. आवश्यकता भासली तर आहे त्या 8 वर्ष काढावं लागणार आहे.